सर आता आपण बारामती लोकसभा मतदारसंघात आहात, यामध्ये काही पक्षांनी बारामती टार्गेट केलेलं आहे। आता तुमचे वैचारिक विरोधक तुम्ही जर पवार साहेबांना समजत असाल किंवा सुप्रिया यांना समजत असाल तर त्यांना पाडण्यासाठी इथं तुम्ही हातभार लावणार का? इथं जर सगळ्यांची इच्छा जर झाली आणि बारामतीकरांनी मला जर कौतुकानं उभं केलं तर मी पवार कुटुंबियातलं कोणी जरी असलं तर क्लीन बोल्ड करू शकतो, तिने डंडे उडू शकतो। अस्पृश्य कुठे आहे? निवडणूक कधीच अस्पृश्य नाही। निवडणूक ही देशाच्या हितासाठी उमेदवारांना उभं राहायची असते, लढायची असते। ईडी तपासशील एवढा पैसा जमा करायचा नसते। हळूहळू बघा देखो होता आहे क्या। एक लक्षात ठेवा, मी काय सांगितलं, थोडा श्वास धरा, थोडा कंट्रोल कंट्रोल कंट्रोल, नक्की कळेल वेळ आल्याच्या नंतर। कारण जेव्हा जय श्री राम म्हणतो, जेव्हा वंदे मातरम म्हणतो, भारत माता की जय म्हणतो, हे विचार सोडून कुठेही जाणार नाही।